होऊ नका त्या लिंकला. आणि आता मी काही सूचना सांगतोय, पुन्हा त्या सूचना रिपीट होतील आजच्या दिवस, सूचना रिपीट होतील. परंतु सर्व मुलांनी लक्षात घ्या, आज तुम्ही स्वतःजवळ गणिताची वही पेन घ्या. त्यानंतरची दुसरी सूचना आहे, ज्या ठिकाणी रेंज चांगली आहे अशा ठिकाणी बसा. कोणीही स्वतःचा व्हिडिओ ऑन करू नका, माईक ऑन करू नका, मेसेज टाकू नका. एवढ्या सूचनांची काळजी घ्या आणि उद्यापासून 5 मिनिट फार तर अगोदर जॉईन व्हा. आता मी 5 वाजता लिंकला जॉईन झालो, बरेचसे मुलं जॉईन झालेले होते, व्हिडिओ चालू होते. विनाकारण घरच्यांनाही डिस्टर्ब करू नका, तुम्ही डिस्टर्ब होऊ नका, तुमचा महत्वाचा वेळ वाया घालू नका. ठीक आहे. निवल सर, निवल सर, एकच मिनिट घेतो तुमचा बरं का. पंडित सर, सर बोला. याच्यामध्ये होस्ट मॅनेजमेंट आहे ना, याच्यामध्ये मीटिंग ऍक्सेस टाईपच्या वर आहे बघा. होस्ट मस्ट जॉईन बिफोर एनीवन एल्स. तिथं ऑन करा, म्हणजे विद्यार्थी तुमच्या अगोदर जॉईन होणार नाही, तुम्ही चालू केली तेव्हाच मीटिंग चालू होईल. हा, ते महत्वाचं आहे सर, ते आपल्याला माहिती नव्हतं. ओके, होस्ट मस्ट जॉईन बिफोर एनीवन एल्स, तिथं क्लिक करा. आता मी केलेलं आहे, आता तसं डिफॉल्ट राहू देते, म्हणजे मग तुम्ही चालू केल्याशिवाय मीटिंगला कोणी जॉईन होणार नाही. ओके ओके सर, ओके ओके. निवड सर कंटिन्यू कर. ओके बापकर सर, ओके थँक्यू. ठीक आहे, तर मिशन आरंभ 2025 अर्थात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2025 साठी आपण कालपासून प्रारंभ केलेला आहे. कालच्या तासाला आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि रोमन संख्या चिन्हे हा घटक पाहिलेला आहे. व्हिडिओ मी सध्या थोडा वापस ठेवलेला आहे. ओके, मुद्दाम ठेवलेला आहे. तर आपण काल आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि रोमन संख्या चिन्हे पाहिलेली आहे. त्यावरती काल रोमन संख्या चिन्हावरती विशेष करून चर्चा झालेली आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे हा भाग सोपा आहे. गणितातला पहिला जो संख्याज्ञान घटक आहे, यामध्ये एकूण 7 उपघटक आहेत आणि याचा भारांश 12% आहे. म्हणजे या 7 घटकावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किमान 6 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणून आपण प्रत्येक घटकाकडे बारकाईनं पाहिलं पाहिजे आणि प्रश्न सोडवताना कुठल्याही प्रकारची घाई नाही करायला पाहिजे. ठीक आहे, आजचा माझ्याकडे आलेला जो घटक आहे गणितामधला, तो घटक आहे 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन. तर विद्यार्थी मित्रांनो, संख्यांचे वाचन व लेखन करताना हा भाग जरी सोपा वाटत असला तरी आपल्याकडनं या घटकामध्ये अनेक प्रकारच्या चुका होऊ शकतात. त्या संभाव्य चुका कोणत्या आहेत, संख्येचं वाचन आपण कशा पद्धतीने करणार आहोत, संख्येचं अक्षरी लेखन कशा पद्धतीने करणार आहोत, अर्धा पाव, पाऊण, सव्वा अशा प्रकारचे शब्द प्रश्नामध्ये आल्यानंतर, उदाहरणार्थ 4.5, 7.5 हजार, 7.5 लक्ष, 9.5 लक्ष अशा प्रकारचे शब्द उदाहरणामध्ये आल्यानंतर त्या संख्येचं अंकी लेखन कशा पद्धतीने करायचं हेही आपण पाहणार आहोत. त्यानंतर संख्या, 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, 5 अंकी संख्या, या संख्येमध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती, सगळ्यात मोठी संख्या कोणती, त्या एकूण संख्या किती, त्यापैकी समसंख्या किती, विषम संख्या किती, हे आपण विस्ताराने पाहणार आहोत. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण काही प्रश्न प्रकार पाहणार आहोत. तर मध्ये मध्ये मी तुम्हाला थोडासा एक छोटासा स्वाध्याय देणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःजवळ स्वतःची गणिताची वही घ्या आणि एक पेन बरोबर असू द्या आणि ज्या ठिकाणी रेंज व्यवस्थित आहे त्या ठिकाणी बसा. मी व्हिडिओ मुद्दाम बंद ठेवला होता कारण आपल्याला पुढच्या ज्या भागाकडे जायचं आहे, मी तुम्हाला आता बोर्ड दाखवणार आहे आणि बोर्ड दाखवल्यानंतर आपण आपल्या पुढील अध्यापनासाठी सुरुवात करणार आहोत. तर संख्या लेखन करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, संख्या लेखन करताना आपण दशमान पद्धतीचा वापर करतो विद्यार्थी मित्रांनो. तर ही दशमान पद्धती म्हणजे काय, तर संख्या लेखन करताना एककापासून जेव्हा आपण डावीकडे जातो तेव्हा संख्या 10 च्या पटीने वाढत जातात आणि एखाद्या स्थानावरून आपण जेव्हा उजवीकडे जातो तेव्हा संख्या 10 च्या पटीने कमी होतात. आय विल रिपीट, जेव्हा आपण एकक स्थानापासून डावीकडे जातो तेव्हा संख्या 10 च्या पटीने वाढत जातात. त्यानंतर जेव्हा एखाद्या निश्चित स्थानापासून आपण उजवीकडे सरकतो तेव्हा संख्या 10 च्या पटीने कमी होत जातात. म्हणून या संख्या लेखन पद्धतीला दशमान संख्या लेखन पद्धती असं म्हणतात. आता तुम्ही आता 4थीचे टॉपर विद्यार्थी आहात आणि या टॉपर विद्यार्थ्यांसाठी संख्याज्ञान हा घटक फारसा अवघड नाही.
आता तुम्हाला मी बोर्ड दाखवलेला आहे, कदाचित तुम्हाला तो बोर्ड सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल, नक्कीच बोर्ड आज व्यवस्थित दिसत असेल, कारण आज आपण थोडस त्याची रिहर्सल घेऊन व्यवस्थित काम केलेलं आहे, काल पहिला दिवस होता। तर आता बोर्ड वरती तुम्हाला माझा बोर्ड जर परफेक्ट दिसत असेल तर तुम्ही तुमच्या स्क्रीन वरती थोडस झूम करून हा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता, म्हणजे तुमच्याकडे हा चार्ट लिहिण्याची गरज नाही, कायमस्वरूपी संग्रहित राहील आणि या चार्टच्या माध्यमातून संख्यांचं वाचन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत। नेहुल सर, आता नेहुल सर फोन आडवा करा, फोन आडवा करा, आडवाच आहे सर, नाही रोटेट करा मग स्क्रीन, व्हर्टिकल झाले। पंडित सर बोलू, पंडित सर ऑटो रोटेट करा वरच पॅनल उडून, पंडित सर तुमच्या लॅपटॉप वर कसा व्ह्यू दिसतोय? ते तो तसा दिसतो, उभा दिसतो, उभा दिसतोय ना, हा मग ते आडवा झालं पाहिजे ना, मोबाईल असा आडवा धरलाय ना लावताना, हो आडवा आडवा, मग स्क्रीन रोटेट ऑन करा ना, त्याच वरच पॅनल आहे ना नेट इंटरनेटचा, तिथलं तिथं चिन्ह नाही वर, पुढे आपण नेट चालू बंद करतो तिथं, हो झालं झालं सर झालं, ओके ओके, आता दिसतोय का बापकर सर बोर्ड व्यवस्थित? हो 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 सर व्यवस्थित, ओके ओके झालं, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता संख्या वाचन लेखनाकडे जाणार आहोत, हा बोर्ड तुम्हाला व्यवस्थित आता दिसतोय। तर पहा सुरुवातीच्या आडव्या लाईन मध्ये मी गट क्रमांक लिहिलेले आहेत, उजवीकडनं पहिला गट क्रमांक आहे बघा, त्यामध्ये आपण शतक दशक एकक अशा पद्धतीने संख्या लेखनासाठी आवश्यक असलेले जे स्थान आहेत त्याची ते मी पायावरती तिथं लिहिलेले आहेत। गट क्रमांक दोन मध्ये हजार आणि दस हजार अशा प्रकारचे दोन स्थान लिहिलेले आहेत, पहिला गट मात्र तीन अंकाचा आहे किंवा एकक दशक आणि शतक या तीन घरांचा मिळून पहिला गट झालेला आहे, एवढं लक्षात घ्या। त्यानंतर जसजसं आपण डावीकडे जाऊया तसतसं प्रत्येक गट हा फक्त दोन घरांचा आहे, पहिला गट मात्र तीन घरांचा आहे, त्याच्या शेजारचा गट क्रमांक दोन आपण उजवीकडनं डावीकडे येत असताना गट क्रमांक दोन मध्ये हजार आणि दस हजार लिहिलेला आहे, गट क्रमांक तीन मध्ये लक्ष आणि दशलक्ष लिहिलेला आहे, गट क्रमांक चार मध्ये कोटी आणि दशकोटी लिहिलेला आहे आणि गट क्रमांक पाच मध्ये अब्ज आणि दश अब्ज असं लिहिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला असेल। आता हे गट करण्याचं कारण असं, संख्येचं वाचन व लेखन करताना आपल्याला हे गट एकदा कशा पद्धतीने करायचे ते ज्ञात झाले, ते माहिती झाले की मग आपल्याला संख्या वाचन अचूक पद्धतीने करता येतं। मी पुन्हा एकदा सांगतोय, उजवीकडचा गट क्रमांक एक यामध्ये तीन संख्या असतील किंवा तीन घर असतील, एकक दशक शतक, त्यानंतर डावीकडे प्रत्येक गटामध्ये दोन दोन घर आहेत, एवढी गोष्ट लक्षात घ्या। पहिली संख्या मी बोर्ड वरती लिहिलेली आहे तिचं वाचन करताना आपण उजवीकडनं डावीकडे येत असताना पहिल्या तीन एकक दशक शतकाचा एक गट केलेला आहे, त्याच्यानंतर हजार आणि दश हजारचा एक गट केलेला आहे, तर कॉमा सुद्धा दिलेला आहे आणि लक्ष आणि दशलक्षच्या घराचा एक गट केलेला आहे। मुद्दा म्हणून मी वेगळ्या पेनचा वापर केलेला आहे, उजवीकडच्या बाजूमध्ये जे तीन घर आहेत त्यामध्ये तीन अंक आपल्याला दिसत आहेत ते निळ्या पेनने लिहिलेले आहेत, म्हणजे तो एक गट झाला, त्याच्या शेजारचा दुसरा गट, त्याच्या शेजारचा तिसरा गट, मग अशा पद्धतीने वाचन करताना आता आपल्याला डावीकडून उजवीकडे जायचं आहे, बत्तीस लक्ष चौपन्न हजार नऊशे सात। मग या गटाचा वापर करून अशा पद्धतीने आपण संख्येचं वाचन आणि लेखन करू शकतो। त्या खालचा गट मुद्दा म्हणून मी थोडासा बदल करून घेतलेला आहे, पहिला गट पुन्हा एकक दशक शतक असा आहे, दुसरा गट हजार आणि दस हजार आहे, तिसरा गट लक्ष आणि दशलक्ष आहे, त्या पुढच्या गटामध्ये तिथं थोडं लक्ष ठेवा। या गटामध्ये आपण गट क्रमांक चार मध्ये आलेलो आहोत, इथं मात्र एकच अंक आहे, एकच अंक आहे आणि तो कोटीचा अंक आहे, दशकोटीच्या घरात काहीच नाही,
म्हणून या घरामध्ये या गट क्रमांक चार मध्ये जरी एक अंक असला तरी त्याचं वाचन करताना आपण त्या गटापुरतं मर्यादित राहून सहा अंक उच्चारायचा आहे आणि पुढे कोटी शब्द घ्यायचा आहे. सहा कोटी. दुसऱ्या घरामध्ये उजवीकडे जाताना दोन अंक आलेले आहेत पण त्यामध्ये दशलक्षामध्ये शून्य आहे म्हणून त्याचं वाचन सुद्धा सात लक्ष असं करायचंय. पहा सहा कोटी सात लक्ष त्याच्या पुढचा गट एकोणपन्नास हजार पंधरा. अशा पद्धतीने आपल्याला संख्येचं वाचन आणि लेखन करताय वाचन करता येईल. त्यानंतर पुढच्या गटामध्ये आपण दशकोटीच्या घरामध्ये सुद्धा अंक तुम्हाला दिसतोय. पुन्हा एकदा उजवीकडे तीन जे घर आहेत एकक दशक शतक त्याच्या शेजारचा हजार दस हजार त्याच्या शेजारचा लक्ष दशलक्ष त्याच्या शेजारी कोटी आणि दशकोटी. आता मात्र गट क्रमांक चार मध्ये दोन अंक आलेले आहेत. आता हे दोन अंकाची मिळून जी 97 ही संख्या तयार झालेली आहे ही आपल्याला पूर्णपणे वाचायची आहे. मग 97 कोटी पा 97 कोटी 28 लक्ष 63 हजार आणि पुढचे शेवटचा गट एकत्र वाचायचा आहे. तीन अंकी संख्या 389 म्हणजे 97 कोटी 28 लक्ष 63 हजार 789. आता ही तुम्हाला प्रायमरी स्टेज वाटत असेल परंतु जेव्हा याचा आपण प्रश्नामध्ये रूपांतर करतो एखादी संख्या अंकी दिलेली असते ती अक्षरी कशा पद्धतीने लिहिली जाईल असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये आपला गोंधळ होऊ नये म्हणून मी हा जो तक्ता आहे या तक्त्याचा वापर प्रथम तुमच्या समोर केलेला आहे. त्यानंतर पुढच्या गटामध्ये मुद्दा म्हणून मी काय केलेलं आहे अब्जच्या घरामध्येच एक अंक घेतलेला आहे. बाकीचे जे गट आहेत गट क्रमांक एक पूर्ण आहे इथे गट क्रमांक दुसरा पूर्ण आहे गट क्रमांक तीन मध्ये काहीच नाही म्हणून दोन्ही ठिकाणी शून्य लिहिलेला आहे. गट क्रमांक चार मध्ये दोन अंक आहेत आणि गट क्रमांक पाच मध्ये आपण दोन अंक घेऊ शकतो परंतु मी मुद्दा म्हणून एक घेतलाय कारण एक अंक आल्यानंतर वाचन कशा पद्धतीने करायचं हा एक अंक आहे त्याचा एक अंकच आपण एक अंकातच वाचन करायचे. पाच अब्ज पुढच्या घरामध्ये मात्र दोन अंक आहेत त्या दोन्हीचं एकत्रितपणे वाचन करायचंय. पाच अब्ज इथं एकच अंक आहे पाच अब्ज त्याच्या शेजारच्या घरामध्ये दोन अंक आहेत त्या गट क्रमांक चार मध्ये ते दोन्ही एकत्र वाचायचे. 79 कोटी लक्षच्या घरात काहीच नाही आपल्याला शून्य शून्य दिसतोय काहीच वाचन करायची गरज नाही डायरेक्ट गट क्रमांक दोन मध्ये हजारच्या घरामध्ये जा 12 हजार आणि पुढच्या गटामध्ये शब्दस्थानी काहीच नाही दोन अंकी संख्या आहे 16. म्हणजे हे वाचन करताना आपल्याला कशा पद्धतीने करावं लागेल गटाचा विचार करावा लागेल. एका गटामध्ये एक संख्या आली तर कशा पद्धतीने वाचन करायचं दोन संख्या आल्या तर कशा पद्धतीने वाचन करायचं हे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षामध्ये यावं म्हणून मी एवढा खटाटोप केलेला आहे. पुन्हा एकदा संख्या वाचतोय पाच अब्ज गट दुसरा पूर्ण आहे 79 कोटी त्याच्या पुढचा गट काहीच नाही काहीच वाचू नका 12 हजार 16. अशा पद्धतीने आपण जर गट पद्धती लक्षात घेतली आणि उजवीकडून डावीकडे गट क्रमांक लक्षात घेऊन संख्या वाचायला सुरुवात केली तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यानंतर पुढच्या गटामध्ये मात्र आता सगळे जे गट आहेत ते पूर्ण आहेत. पहिला गट तीन संख्येचा आहे तो पूर्ण आहे दुसरा गट दोन संख्येचा आहे त्यानंतरचा तिसरा गट दोन संख्येचा आहे चौथा गट सुद्धा दोन संख्येचा आहे आणि पाचवा गट सुद्धा दोन संख्येचा आहे. या ठिकाणी मात्र आता आपल्याला या पाचव्या गटातल्या दोन्ही संख्या एकत्रपणे वाचाव्या लागतील. पहिली संख्या पाचव्या गटामध्ये दोन अंकाची मिळून झालेली संख्या 43 तिला एकत्रितपणे वाचा 43 अब्ज. दुसऱ्या गटातली लाल रंगाने लिहिलेली 56 कोटी 32 लक्ष 73 हजार आणि इथे एकच अंकी संख्या आहे दोन म्हणजे कशी होईल पुन्हा एकदा मी वाचन करतोय 43 अब्ज 56 कोटी 32 लक्ष 73 हजार 2. आता खालचे आणि शेवटचा कॉलम थोडा पहा आणि लक्षामध्ये घ्या विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सगळे कॉलम भरलेले आहेत परंतु बऱ्याचशा गटामध्ये तुम्हाला शून्य दिसत आहेत. अशा वेळेस अशा प्रकारच्या संख्येचं वाचन किंवा अक्षरी लेखन करताना आपल्याला अडचण येऊ शकते म्हणून आपण पहिल्यांदा गट निश्चित करून किंवा आता तुम्ही परीक्षेच्या वेळी तुम्हाला अशा पद्धतीचा तक्ता असणार नाही कॉमा किंवा स्वल्पविरामाचा वापर करायचा आहे. एकक दशक शतक यांचा एक गट केल्यानंतर पुढे दोन दोनच्या गटाने चालायचंय आणि बिंदासपणे आपण संख्या वाचन करू शकतो. आता इथे पहा गट क्रमांक चार मध्ये शून्य शून्य दाखवलेला आहे त्यानंतर गट क्रमांक पाच मध्ये अब्जच्या घरातही शून्य आहे. या संख्येचं वाचन करताना पुन्हा इथं अब्जचा दोनचा गट होईल गट क्रमांक पाच मध्ये 90 अब्ज कोटीमध्ये काहीच नाही काहीच नका वाचू आणि लक्षच्या घरामध्ये मात्र पाच आहे मग त्याचं वाचन या गटाचं वाचन करताना पाच असंच करा त्याच्या पुढच्या गटाचं वाचन 87 असं करा आणि त्याच्या शेवट पुढच्या गटाचं वाचन 1 असं करा. मी ही संख्या वाचन करतोय शेवटची 90 अब्ज कोटीच्या घरात काहीच नाही 5 लक्ष 87 हजार आणि शेवटच्या घरात फक्त एक आहे 1. 90 अब्ज 5 लक्ष 87 हजार 1
अशा पद्धतीने जर आपण तक्त्याचा अचूक वापर केला विद्यार्थी मित्रांनो आणि हा तक्ता आता तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये घेतलेला असेल अवश्य या तक्त्याचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करा. अशा पद्धतीने आपल्याला संख्येचं वाचन करता येईल गट पद्धतीने. त्यानंतर संख्येचं अंकात लेखन करताना काय करायचंय, तर संख्येचं अंकात लेखन करताना विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्हाला अक्षरी संख्या दिलेली असेल त्यावेळेस संख्या अंकात लिहिताना प्रथम मोठ्या स्थानावरील अंक अगोदर लिहून घ्यायचा. अंकात अक्षरी दिलेली संख्या अंकात लिहिताना मोठ्या स्थानावरील अंक या गटानुसार किंवा घरानुसार लिहून घ्यायचा. त्यानंतर उजवीकडे त्याच्या शेजारचा अंक लिहायचा. गटानुसार जर कुठेच आपल्याला त्यामध्ये अंक दिसत नसतील तर त्याच्या जागेवर शून्य येईल आणि नंतर ज्या गटामध्ये संख्या दर्शवलेली असेल त्या गटामधील संख्या आपण तिथं व्यवस्थित मांडली तर आपण संख्येचं अक्षरी लेखन सुद्धा अचूक पद्धतीने करू शकतो. ठीक आहे, हा तक्ता तुमच्याकडे असेल. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रश्न प्रकार आपल्याकडे भरपूर आहेत, प्रश्न प्रकार भरपूर होतील, नंतरही आपली चर्चा होईल. परंतु मी एक तुम्हाला या घटकाच्या अनुषंगाने अगदी छोटासा स्वाध्याय देणार आहे. मला अपेक्षित आहे सर्व बाळांकडे सर्व विद्यार्थी मित्रांकडे वही आणि पेन असेल, तर आपल्या होणाऱ्या चुका कुठं आहेत याच्यावरती छोटासा स्वाध्याय मला तुम्हाला द्यायचा आहे. मी फळ्यावरती अगदी सिंपल संख्या लिहिणार आहे आणि मी फळ्यावरती संख्या लिहिल्यानंतर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये त्या संख्या एका खाली एक अंकी लिहिणार आहात आणि त्याच्या पुढे बरोबरचं चिन्ह करणार आहात. मी पुन्हा एकदा सांगतोय, आता मी हा बोर्ड पुसतो, याचं आपलं काम झालेलं आहे. आता मी फळ्यावरती काही संख्या लिहिणार आहे, तुम्ही त्या स्वतःच्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायच्या आणि स्वतःच टीचर स्वतःच शिक्षक स्वतःच कसं व्हायचंय ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आता सर्वांनी प्रथम अगदी तुम्हाला हे फार सोपी गोष्ट वाटेल पण तुम्ही जेव्हा तुमचे स्वतःचे शिक्षक व्हाल तुम्ही स्वतःच उत्तर तपासाल त्यावेळेस तुम्ही नक्कीच चुका केलेल्या असाल ही माझी खात्री आहे. बघूया कोण किती छान पद्धतीने मी सांगितलेलं सोपं आणि छोटं काम करतंय ते. तर मी अतिशय थोड्या संख्या या ठिकाणी लिहिणार आहे आणि संख्या अतिशय सोप्या आहेत. तुम्ही त्या संख्या लिहा आणि संख्या लिहिल्यानंतर त्या संख्येचं अक्षरी लेखन करायचं आहे. पहिली संख्या मी इथं लिहिली आहे, अतिशय सिंपल आहे. मी सगळ्या संख्या दोन अंकी लिहिणार आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरी संख्या आहे ती मी बोर्ड वरती लिहिलेली आहे. तिसरी संख्या आहे ती मी बोर्ड वरती लिहितोय. त्यानंतर चार नंबरची संख्या आहे तीही मी बोर्ड वरती लिहितोय आणि पाच नंबरची संख्या आहे तीही बोर्ड वरती लिहिलेली आहे. सहा नंबरची संख्या मी लिहितोय बोर्ड वरती. फक्त सहा संख्या तुमच्यासाठी दिलेल्या आहेत आणि ह्या जर का मित्रांनो तुम्ही संख्या आता अक्षरी व्यवस्थित लिहिल्या तर तुमचा संख्या लेखनावरचा प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे अजिबात चुकणार नाही. आता तुम्ही सर्वांनी पेन घेतलेले असतील, वही तुमच्या जवळ असेल, अशा पद्धतीने सहा दोन अंकी संख्या तुम्ही तुमच्या वहीत लिहिलेल्या असतील. आता सर्वांनी या संख्येचं अक्षरी लेखन करायचं आहे. तुम्ही हुशार मुलं आहात, फारसा वेळ तुम्हाला लागणार नाही. मी तुम्हाला याच्यासाठी वेळ देतो आणि तुमचं शिक्षक तुम्हीच कसे होणार आहात या संख्येचं उत्तर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मग तुम्ही तुमचं उत्तर चेक करायचंय मी बरोबर लिहिलंय का चूक लिहिलंय. ठीक आहे, तुमच्यासाठी आता वेळ मी दिलेला आहे, तुम्ही या संख्या पटकन अक्षरी लिहा. जर का तुमच्या संख्या अक्षरी लिहून झाल्या असतील, हुशार आणि गुणवंत मुलं आहात, संख्या लिहायला तुम्हाला फारसा वेळ लागणार नाही, अगदी दोन अंकी संख्या आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे तुमचे शिक्षक तुम्हीच होणार आहात, मी फक्त तुम्हाला उत्तर दाखवणार आहे आणि तुम्ही ते उत्तर पाहिल्यानंतर तुमच्याकडे लाल पेन सुद्धा सोबत ठेवत चला मित्रांनो. महत्वाच्या गोष्टीला आपल्याला हायलाईट करता येतं, एक लाल पेन सोबत ठेवत चला. माझ्या वर्गाची शिष्टी माझी आहे, जेव्हा मी वर्गामध्ये उत्तरपत्रिका चेक करतो प्रत्येक मुलाकडे एक एक दोन दोन लाल पेन असतात. आम्ही सरावाच्या उत्तरपत्रिका चेक करताना आम्ही स्वतः कधीच करत नाही, त्या उत्तरपत्रिका अल्टरनेट करतो, एकमेकाची एकमेकाकडे जाणार नाही याची काळजी घेतो आणि ते विद्यार्थीच उत्तरपत्रिका अतिशय तंतोतंत तपासतात. एखाद्याने लबाडी केली तर लगेच सांगतात सुद्धा, परंतु लबाडी करू नका. लबाडी ही एक आखूड चादर आहे. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आपल्याशी प्रामाणिक राहा, आपल्या घरच्यांशी प्रामाणिक राहा, पालकांशी प्रामाणिक राहा, आपल्या शिक्षकांशी प्रामाणिक राहा, मित्राशी प्रामाणिक राहा. फक्त गुणवंत होऊन चालणार नाही तर आपण संस्कारक्षम सुद्धा
जीवनामध्ये जीवन जगत असताना संस्कारक्षम सुद्धा झालं पाहिजे. ठीक आहे, मी पहिलं उत्तर तुम्हाला दाखवतोय. जर उत्तर पहिल्या संख्येचं उत्तर मी तुम्हाला दाखवतोय, मी लिहिलेलं चेक करा. माझी खात्री आहे जॉईन असलेल्यापैकी किमान 20% मुलं तरी उत्तर चुकलेलं असतील. हे माझे अनुभवाचे बोल आहे. कुठे चुकलेला आहात तेही मी तुम्हाला सांगेल. कदाचित काही मुलांनी क ला क जोडलेला असेल. बघा, 41 शब्द लिहिताना क ला क जोडलेला असेल. पहिली संख्या तुम्ही चेक केलेली आहे. दुसरी संख्या आपली आहे ती मी तुम्हाला आता दाखवतोय. दुसरी संख्या बघा, दुसरी संख्या चेक करा. तुम्ही लिहिलेली 100% माझी अपेक्षा आहे 50% मुलं ही उत्तर लिहिताना अक्षरी संख्या चुकलेली असणार आहे. 50% मुलं, मी तुम खात्रीने सांगतोय, 37 असंच लिहिलेलं असेल. पा, ही संख्या अशीच लिहिणं अपेक्षित आहे. तुमच्या नक्की चुका झालेल्या असतील, याचा माझा अनुभवावरून मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर आपली पुढची संख्या आहे. बघा, पुढची संख्या आहे अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे. तुम्ही चेक केलेली असेल, बऱ्याच मुलांची 86 संख्या लिहिताना सुद्धा चुकलेली असेल. त्यानंतर पुढची संख्या आहे, इथं तुमची काय चूक झालेली आहे ते मी सांगू शकतो. या पद्धतीने लिहिली असेल तर बरोबर द्या. इथं तुम्ही काही मुलांनी च ला या जोडलेला असेल 75 लिहिताना. खात्री करा, मी सांगतो हे कदाचित तुम्हाला पटत असेल, परंतु ही संख्या अशाच पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढची संख्या बघा, पुढची संख्या बोर्डवरती आहे आणि मी तुम्हाला कार्ड पण दाखवतोय. 95 अशाच पद्धतीने लिहिलेले पाहिजे. आता गंमत कुठे आहे ती बघा, गंमत कुठे आहे ती बघा. शेवटची जी संख्या आहे आपली, तुम्हाला मी दिलेली, ती तुम्ही कशी लिहिलेली असेल ती बघा. ही मात्र अशा पद्धतीने लिहिली अपेक्षित आहे. अशा पद्धतीने बघा, काम फार सिंपल होतं. स्वतः स्वतःला प्रश्न विचारा, मी 6 संख्येपैकी किती संख्या अचूक लिहिलेल्या आहेत आणि माझ्या क्लासचं उद्दिष्ट इथंच साध्य झालेलं आहे संख्या ज्ञानाच्या बाबतीत. कारण आपण टॉपर विद्यार्थी आहात, तुम्हाला कोटीपर्यंतच्या नव्हे अब्जापर्यंतच्या संख्या तुम्ही चांगल्या लिहू शकता, परंतु ती संख्या अचूक कशा पद्धतीने लिहिली पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्ही तुमचे शिक्षक झाले आहात, आपण आपल्या संख्या चेक केलेल्या आहेत, तुम्हाला तुमची खात्री पटलेली आहे 6 पैकी माझ्या किती संख्या बरोबर आहेत, किती संख्या चुकलेल्या आहेत. ठीक आहे, आता आपण जाऊया पुढच्या एका महत्वाच्या चार्टकडे आणि त्यानंतर आपल्या प्रश्न प्रकाराकडे. आज कुठल्याही प्रकारची घाई झालेली नाही, गडबड गोंधळ नाही, सर्व मुलांना व्यवस्थित ऐकायला येत असेल, बोर्डही व्यवस्थित दिसत असेल अशी माझी खात्री आहे. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट दाखवतोय. अतिशय महत्वाचा चार्ट. दिसत असेल तर बाळांनो स्क्रीनशॉट काढून घ्या, नक्की स्क्रीनशॉट काढा. अनेक प्रश्नाचे उत्तर देणार हा चार्ट आहे. बघा, सर्वांनी मला अपेक्षित आहे त्याप्रमाणे स्क्रीनशॉट काढला असेल. तुम्हाला लिहिणं शक्य नाही, तर आता बघा हा चार्ट आपल्याला किती गोष्टी सांगून जातोय. संख्या वरचा मी आडवा तक्ता वाचतोय, लहान संख्या, मोठी संख्या, त्या संख्येतल्या एकूण संख्या, त्या संख्येपैकी एकूण समसंख्या किती, त्या संख्येपैकी एकूण विषम संख्या किती. तर बघा, आता डावीकडे जो उभा हिरव्या रंगाने लिहिलेला कॉलम आहे
या कॉलम मध्ये पहिल्यांदा मी लिहिलेलं आहे एक अंकी. आता एक अंकी संख्येवर तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ द्या, तुम्ही फक्त आडवी जी ओळ आहे त्याला आपण इंग्लिश मध्ये रो असं म्हणतो, ती रो फॉलो करा किंवा आडवी ओळ फॉलो करा. एक अंकी सर्वात लहान संख्या एक, एक अंकी सर्वात मोठी संख्या नऊ, एक अंकी एकूण संख्या नऊ, एकूण नऊ संख्येपैकी सम किती आणि विषम किती ते पुढचे दोन कॉलम तुम्हाला सांगताय. एक अंकी एकूण संख्या नऊ आहे, त्यापैकी एकूण समसंख्या चार आहेत, एकूण विषम संख्या पाच आहे. पा एका ओळीवरती तुमचं किती प्रश्नाचं काम या ठिकाणी झालेलं आहे. थोडीशी मेहनत घेऊन वेळ देऊन थोडासा चार्ट अभ्यास पूर्ण तयार केलेला आहे, स्क्रीनशॉट नक्की काढा, लिहित बसू नका. त्यानंतर दुसरा कॉलम आहे दोन अंकी, दोन अंकी लहान संख्या दहा, दोन अंकी सर्वात मोठी संख्या नव्याण्णव, दोन अंकी एकूण संख्या नव्वद. या नव्वद पैकी आता आपलं पुढचं काम सोपं झालेलं आहे. जर दोन अंकी एकूण संख्या नव्वद आहे, त्या नव्वदच्या निम्मे पंचेचाळीस सम आहेत आणि पंचेचाळीस विषम आहेत. त्यानंतर तीन अंकी संख्येकडे आपण जाऊया. तीन अंकी सर्वात लहान संख्या आहे शंभर, तीन अंकी सर्वात मोठी संख्या आहे नऊशे नव्याण्णव आणि एकूण तीन अंकी संख्या आहे नऊशे. आता नऊशे म्हटल्यानंतर पुढचं काम सोपं झालं. नऊशेच्या निम्मे एकूण तीन अंकी संख्या नऊशे, त्यापैकी नऊशेच्या निम्मे चारशे पन्नास समसंख्या एकूण समसंख्या आणि चारशे पन्नास एकूण विषम संख्या. मग परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो कधी कधी, एकूण तीन अंकी संख्येपैकी विषम संख्या किती आणि पहिला पर्याय असतो नऊशे. एकूण तीन अंकी संख्यापैकी विषम संख्या किती असा प्रश्न विचारला जातो आणि पहिलाच पर्याय असतो नऊशे. जर आपण प्रश्नाचं नीट आकलन केलं नाही तर आपण नऊशे उत्तर लिहितो, परंतु एकूण तीन अंकी संख्येपैकी असलेल्या विषम संख्या आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेल्या आहेत, अशा वेळी आपलं उत्तर चारशे पन्नास अपेक्षित आहे. त्यानंतर चार अंकी संख्या, चार अंकी संख्येची मी ओळ तुम्हाला मुद्दा म्हणून वाचून दाखवतोय. वेळ आपला फारसा जाणार नाही, परंतु याच्यावर तुम्ही बरेचसे प्रश्न सोडवू शकता विद्यार्थी मित्रांनो. चार अंकी संख्या, चार अंकी संख्येमध्ये सर्वात लहान संख्या आहे एक हजार, चार अंकी संख्येमधील सर्वात मोठी संख्या आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव. मी नव्याण्णव हा शब्द वापरतोय कारण पूर्वी तुम्ही कुठल्याही उजळणीमध्ये पाहिलं तर नव्याण्णव ब्याण्णव अशा प्रकारचे शब्द तुम्हाला पाहायला मिळतील. आता नवीन जे अभ्यासक्रम आलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये आपण इयत्ता पहिलीचं पुस्तक पाहिलं तर त्याच प्रथम आवृत्ती त्याची 2018 ची आहे आणि त्याचं पुनर्मुद्रण 2020 ला झालेलं आहे. आता तुम्हाला मी जे कार्ड दाखवले ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्या पुस्तकाचा जर बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या एक ते संख्या एक ते शंभर पर्यंतच्या संख्या अचूक कशा पद्धतीने लिहिल्या पाहिजेत हे लक्षात येईल. इयत्ता पहिलीचं दुसरी इयत्ता पहिलीचं पुस्तक त्याची प्रथम आवृत्ती 2018 आणि पुनर्मुद्रण 2020 ला झालेला आहे. त्या पुस्तकाचा आधार घेऊन मी ह्या संख्या अचूक पद्धतीने कशा लिहिल्या जातात ते तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर चार अंकी संख्येमध्ये चार अंकी एकूण संख्या 9000, त्यापैकी निम्म्या म्हणजे 4500 समसंख्या आहेत आणि 4500 विषम संख्या आहेत. त्यानंतर पाच अंकी सर्वात लहान संख्या, पाच अंकी सर्वात लहान संख्या 10000 आहे, पाच अंकी सर्वात मोठी संख्या 99999, पाच अंकी एकूण संख्या किती असा जर प्रश्न आला तर ते आहेत 90000. पुन्हा त्या 90000 निम्मे त्यातल्या निम्म्या सम आणि निम्म्या विषम 90000 जर तुम्हाला विचारलं पाच अंकी संख्येपैकी एकूण समसंख्या किती त्याचं उत्तरही 45000 आहे आणि पाच अंकी संख्येपैकी एकूण सम विषम संख्या किती असा जरी प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर 45000 आहे. हा तक्ता आपल्याला काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, फारसं पाठांतर करण्याची गरज नाही. आणखीन एका पद्धतीने मी तुम्हाला तक्ता समजून देतो. फक्त एक अंकी संख्या विचारली तर तिथं थोडा बदल आहे. एकूण एक अंकी समसंख्या चार आहेत, एकूण एक अंकी विषम संख्या पाच आहे. खालचे जर सगळे कॉलम पाहिले दोन अंकी मध्ये जेवढ्या सम आहेत तेवढ्याच विषम आहेत, तीन अंकी मध्ये सुद्धा जेवढ्या सम आहेत तेवढ्याच विषम आहेत, चार अंकी मध्ये जेवढ्या सम आहेत तेवढ्याच विषम आहेत, पाच अंकी मध्ये सुद्धा जेवढ्या सम आहेत तेवढ्याच विषम आहेत. त्यानंतर आणखीन सोपं लक्षात ठेवण्याची पद्धती, वर इथे चार लिहिलेलं आहे पा, चार नंतर खाली पंचेचाळीस, एक एक शून्य इथं वाढत गेलेलं आहे पंचेचाळीस पासून पुढे. इथं पंचेचाळीस, इथे एक शून्य वाढला, इथे एक शून्य वाढला, इथे एक शून्य वाढला, इकडे सुद्धा तसंच आहे. एक अंकी संख्या, दोन अंकी संख्या, तीन अंकी संख्या, चार अंकी संख्या, पाच अंकी संख्या, एक तसाच आहे. जितकी अंकी संख्या तेवढा एक धरून तेवढे शून्य त्याच्यावरती झाले पाहिजेत, एक मात्र त्यामध्ये पकडायचा आहे. आणि मोठ्यात मोठी संख्या तर फार सोपं आहे,
एक अंकी विचारली का 1-9, दोन अंकी विचारली की 2-9, तीन अंकी विचारली की 3-9, चार अंकी विचारली की 4-9, पांच अंकी विचारली की 5-9। या पद्धतीने तक्त्यावर तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न येत असतात आणि तक्ता पाठांतर करायची गरज नाही, तुम्ही आता न पाहता सुद्धा हा तक्ता तयार करू शकता अशी माझी 100% खात्री आहे। ठीक आहे, आता आपण आपल्या प्रश्न प्रकाराकडे जाऊया। प्रश्न प्रकार घेत असताना तुम्हाला प्रश्न सोपे वाटतील आणि प्रश्न हे सोपेच असतात, फक्त आपण त्या प्रश्नाकडे किती बारकाईने पाहतो, त्या प्रश्नाचं आकलन कशा पद्धतीने करतो, तो प्रश्न समजून किती घेतो यावर आपलं उत्तर ठरलेलं असतं। आणि परीक्षेत विद्यार्थी मित्रांनो नेमका गोंधळ हाच होतो की आपण प्रश्न समजून घेत नाही आणि उत्तर लिहिण्याची घाई करतो आणि इथंच आपली फसगत होत असते। आता तुम्ही सर्व हुशार मुलं आहात, मी फक्त एक संख्या अक्षरी फलकावरती लिहित आहे, अक्षरी फलकावरती ती संख्या लिहिल्यानंतर तुम्हाला तिचं पर्यायाचा विचार करून अंकात लेखन करायचं आहे। मी फक्त जी संख्या मला अंकात लिहिणं अपेक्षित आहे ती संख्या फक्त पूर्णपणे अक्षरी मी बोर्डवरती लिहितोय। 30 लक्ष, 50,706, 30,50,706 ही संख्या लिहिलेली आहे। आता तुम्हाला ही संख्या अंकात नक्की लिहिता येते माझी खात्री आहे, परंतु पर्याय कसे आहेत ते बघा, पर्याय कसे आहेत ते बघा आणि मग आपण नेमका परीक्षेमध्ये पर्यायाकडे लगेच पळतो। प्रश्न वाचतो आणि लगेच उत्तराकडे जातो, पण त्यामध्ये त्या ठिकाणी आपली फसगत होते। पहिला पर्याय मी इथं पेन बदलून लिहितोय, तुम्हाला दिसत असेल बोर्डवरती। दुसरा पर्याय पण लिहितोय, तिसरा पर्याय, आणि चौथा पर्याय। आता हा प्रश्न सोडवताना विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलं पाहिजे, पर्यायाकडे न जाता, आपलं उत्तर अगोदर तयार करा। तुम्ही प्रश्न वाचता लगेच पर्यायाकडे जाता आणि तिथंच आपली फसगत होत असते। मग पर्यायाकडे जाताना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा अक्षरी संख्येचं आपल्याला अंकी लेखन करायचं असतं त्यावेळेस मोठी जी संख्या आहे ती अगोदर लिहून घ्या। 30 लक्ष, 30 लक्ष, आणि लक्षाच्या शेजारचा गट गट क्रमांक तुम्हाला माहिती आहे तो हजारचा गट आहे, लक्षाच्या शेजारचा 2 नंबरचा गट। 30,50,000, मी काहीच नाही केलं, फक्त संख्या वाचतोय आणि त्याप्रमाणे संख्या मांडत चाललेलो आहे। 30,50,706 असं याला आमच्या भाषेत आम्ही मुलांना सांगतो, कच्चं काम अगोदर करा, तुम्ही स्वतः उत्तर शोधा आणि तुम्ही काढलेले उत्तर पर्याय कुठं दिसतंय का ते मग शोधा। लगेच पर्यायाकडे गेलं तर किती सोपा प्रश्न असला तर पर्याय बजारा, कुठली स्पर्धा परीक्षा म्हटलं की मुलाला सर्वांगीण मुलांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व कसं आहे, मुलगा अष्टावधानी कसा आहे हे शोधलं जातं, त्याच्याकडे कौशल्य कशा आहे, म्हणून त्याला फसवण्यासाठी काही पर्याय दिलेले असतात। 30,50,706 इथं सुद्धा तुम्हाला 30,50,706 पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला फसगत होण्याची शक्यता आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये 0 वाढलेला आहे, तिसरा पर्याय आपलं बरोबर उत्तर आहे, चौथा पर्याय मात्र
देताना त्यांनी फक्त शेवटच्या दोन अंकाची आदला बदल केलेली आहे. म्हणजे पर्याय पाहताना आपण सगळे पर्याय नीट वाचले पाहिजेत आणि पर्यायाचं सूक्ष्म निरीक्षण केलं पाहिजे. ठीक आहे, यानंतर जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा. प्रश्न दुसरा, चुकीची जोडी ओळखा. आता तुम्ही प्रश्न लिहिला असेल, मी प्रश्न काही लिहित नाही. दोन नंबरचा प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा. प्रश्न अगदी दोन तीन शब्दातलाच आहे, आपण त्याचे पर्याय लिहूयात. तुम्ही सर्वजण पर्याय व्यवस्थित लिहून घ्या. पहिला पर्याय आहे साडे सत्तावीसशे. त्याची जोडी त्याच्या पुढे लिहिलेली आहे दुसरा पर्याय आहे साडे एकोणतीस हजार. तिसरा पर्याय आहे सहा दशलक्ष. आणि चौथा पर्याय आहे साडे पस्तीस लक्ष. आता आपण पाचवीत आहोत विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे आता आपल्याला मोठ्या संख्येकडे जाणं अपेक्षित आहे. कारण आपला आजचा घटकच आहे दहा अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन आणि लेखन. आपण त्याच्याही पुढे जाऊन अकरा अंकापर्यंत आपण गेलेलो आहोत. परंतु साधारणपणे कोटी पासून पुढच्या संख्या वरतीच प्रश्न असतात असतात. साडे पस्तीस लक्ष. पहा आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, अजून एक तक्ता मला तुम्हाला देणं अपेक्षित होत. शंभरचा पाव अर्धा पाऊंड किती, एक हजारचा पाव अर्धा पाऊंड किती, एक लक्षाचा पाव अर्धा पाऊंड किती आणि एक कोटीचा पाव अर्धा पाऊंड किती. बघा आता साडे सत्तावीसशे. साडे म्हणजे साडे दीड अडीच हे शब्द आले की आपण थोडस अलर्ट व्हायचं. एक दीड अडीच साडे म्हटले की वर अर्धा टाकावा लागतो. आता किती पूर्ण आहे सत्तावीसशे. शे म्हणजे शेकडा. सत्तावीस शेकडे पूर्ण आहे आणि वर अर्धा शेकडा. साडे सत्तावीसशे, सत्तावीस शेकडे पूर्ण, वर अर्धा शेकडा म्हणजे शंभराचा अर्धा भाग पन्नास. म्हणून ही जोडी बरोबर आहे. साडे एकोणतीस हजार. आता मात्र आपल्याला हजारचा विचार करायचा आहे. इथं पण साडे शब्द आहे, एकोणतीस तर पूर्ण आहेत, साडे एकोणतीस हजार. म्हणजे हजार शब्द आपल्याला काय सांगतो, तर हजार शब्द आपल्याला सांगतो जेव्हा दीड अडीच साडे हा शब्द प्रयोग झालेला असेल तेव्हा तो सांगतो आपल्याला हजारचा अर्धा घ्या. मग हजारचा अर्धा पाचशे या ठिकाणी आपण बरोबर त्यांनी दिलेला आहे म्हणजे दुसरी जोडी सुद्धा बरोबर आहे. सहा दशलक्ष. आता इथं काय झालेलं आहे पहा, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष. आता आपण याचं वाचन करताना कसं करतो, साठ लक्ष असं करतो, साठ लक्ष. पण त्याला पर्याय शब्द काय आहे, साठ लक्ष म्हणजे सहा दशलक्ष. इथं तुमचा गोंधळ होण्याची नक्कीच शक्यता आहे. म्हणून ही तिसरी जोडी सुद्धा बरोबर आहे. आता चौथी जोडी काय आहे, साडे चौथी जोडी माझ्याकडनं थोडीशी अपूर्ण राहिलेली आहे. साडे पस्तीस लक्ष शब्द राहिलेला आहे इथं. साडे पस्तीस लक्ष. साडे पस्तीस लक्ष. मग आता साडे पस्तीस लक्ष म्हणजे पस्तीस पूर्ण आहे.
35 पूर्ण आहेत, पुन्हा इथं साडे शब्द आहे. मग या ठिकाणी लक्षचा अर्धा, लक्षचा अर्धा म्हणजे किती, 50,000. 35 पूर्ण आहे पण 35.5 म्हटल्यानंतर लक्षचा पूर्ण येईल, लक्षचा अर्धा येणं अपेक्षित होतं साडे शब्द आल्यामुळे, परंतु इथं लक्षचा अर्धा 50,000 त्यांनी दिलेला नाही, तो 5,000 दिलेला आहे. म्हणून आपली 4 नंबरची जोडी ही चुकीची जोडी आहे. अशा पद्धतीने प्रश्न संख्येमध्ये संख्येचं वाचन असेल, संख्येचं अक्षरी लेखन असेल, आणि मी पुन्हा पुन्हा माझ्याकडून सांगण्यात येईल की कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल तर या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यासक्रम फारसा बदलत नाही, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यासमोर ठेवले जातात. मूळ घटक तोच असतो परंतु प्रश्नाचं स्वरूप बदलवलेलं असतं, प्रश्नाची भाषा बदलवलेली असती, आणि ज्या विद्यार्थ्याला प्रश्नाचं बदललेलं स्वरूप लक्षात आलं, प्रश्नाची बदललेली भाषा लक्षात आली आणि त्या प्रश्नाचं आकलन झालं, असा विद्यार्थी प्रश्न चुकण्याची शक्यता फार कमी असते. मित्रांनो, ठीक आहे, जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे. याच्यातलाच माझे प्रश्न प्रकार तुम्हाला सोपे वाटतील, परंतु प्रश्न प्रकार कसे बदलले जातात याकडे आपण थोडस लक्ष देऊया. माझा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, 45,000 म्हणजे किती. तिसरा प्रश्न आहे, मी फक्त मला अपेक्षित असलेली अक्षरी संख्या लिहितो, 45,000. म्हणजे किती असा प्रश्न तुम्ही लिहा. तुम्ही सर्व चांगले टॉपर विद्यार्थी आहात, त्यामुळे श्रुतलेखन करायला कोणालाही अडचण नसेल. 45,000 मी प्रश्न अर्धवट लिहिलाय, पण तुमच्यासाठी प्रश्न पूर्ण प्रश्न सांगतोय, 45,000 म्हणजे किती. आता माझे पर्याय कसे आहेत ते बघा. पहिला पर्याय आहे, दुसरा पर्याय आहे, तिसरा पर्याय पण लिहिलेला आहे बोर्ड वरती, मुद्दा म्हणून मी संख्येचं वाचन केलेलं नाहीये. बघा आता पहा, मी जसं की सांगितलं 100 शेकडा किंवा शतक, त्याचा पाव म्हणजे 25, अर्धा म्हणजे 50 आणि पाऊण म्हणजे 75. तस 1,000 पाव म्हणजे किती, 1,000 अर्धा किती, 1,000 पाऊण किती, आणि हा 1,000 फार महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे जेव्हा तुम्ही मापन हा घटक शिकाल, त्या मापनामध्ये किलोमीटर मीटर, लिटर मिलीलिटर, किलोग्राम ग्रॅम, या 3 मापनाच्या परिमाणाशी संबंधित 1,000 संख्या आहे. आणि या 1,000 जर का तुम्हाला पाव अर्धा पाऊन परफेक्ट माहित असेल तर मापनावरचे उदाहरण तुम्ही अचूक सोडू शकता. तर 1,000 पाव 250, 1,000 अर्धा 500 आणि 1,000 पाऊन 750. मग आपल्याला काय विचारलंय, 45,000 म्हणजे याचा अर्थ आपल्याला बोध झाला. 45,000 आपल्याला काय सांगतोय हा शब्द, मी असे विद्यार्थ्यांना 45 खाली माझ्या विद्यार्थ्यांना रेषा मारायला सांगतो. 45,000 जेव्हा तुम्ही उच्चारलेला आहे त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची, 45 पूर्ण आहे. आणि पुढचा शब्द कोणता आहे, 45,000 पुढे 1,000. मग आता आपल्याला 1,000 शब्द आणि 1,000 शब्द 1,000 याचा संबंध लावायचा आहे. मग आता आपल्याला पाव घ्यायचा आहे, पण कोणाचा पाव घ्यायचा आहे मित्रांनो, 1,000 पाव घ्यायचा आहे. तर 1,000 पाव किती, 250. मग यापुढे 45 तर पूर्ण आहेत 1,000 म्हटल्यानंतर, मग याच्या पुढे 250 टाका. अगोदर स्वतःच उत्तर खात्रीपूर्वक असं तयार करा आणि मग पर्यायामध्ये शोधा. या सिस्टीमने विद्यार्थी गेल्यानंतर फार जास्त ढोर मेहनत न करता आपण आपला केलेला अभ्यास आणि तो अभ्यास 90 मिनिटांमध्ये तो पेपर सोडवताना त्याचा कसा वापर करतो, किती आपण स्थिर राहतो, प्रश्न किती समजून घेतो, पर्याय कशा पद्धतीने वाचतो, कितीही सोपा प्रश्न असला तरी चारही पर्याय वाचल्याशिवाय उत्तर कधीच लिहू नका विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने जर आपण टेक्निक ठेवलं तर आपल्याला गणित हा विषय फारसा अवघड वाटणार नाही, गणिताबद्दल भीतीही वाटणार नाही.
ठीक आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. आता तुम्हाला हे सोपं वाटत असेल, पण परीक्षेमध्ये या प्रश्नाचं विश्लेषण करताना आणि प्रश्नाला समजून घ्यायचं असेल तर प्रश्नाचे भाग करायला शिका, भाग पाडा प्रश्नाचे. प्रत्येक भागात किमान एका प्रश्नाचे 2 किंवा 3 भाग तुम्ही करा आणि प्रत्येक भाग प्रश्नाचा समजून घ्या, म्हणजे आपल्याला आपल्या अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच मदत होईल. ठीक आहे, जाऊया आपण पुढच्या एका प्रश्नाकडे. मी मला अपेक्षित असलेली संख्या बोर्डवरती लिहितोय. मी बोर्डवरती लिहिलेली संख्या तुम्ही वाचा. संख्या सर्वांनी लिहा अशा पद्धतीने. आणि पुढचा प्रश्न मी काही बोर्डवरती लिहित नाही, चालता चालता तुम्हाला सांगतो आणि मग खाली मी माझे पर्याय मांडतो. या संख्येचे योग्य वाचन कोणते? या संख्येचे योग्य वाचन कोणते? आणि खाली पर्याय देतोय. अ आहे, त्यानंतर ब आहे, क आहे, त्यानंतर तुम्हाला पहिला पर्याय दिलेला आहे. अ ब क योग्य. त्यानंतर दुसरा पर्याय दिलेला आहे फक्त अयोग्य. त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे फक्त ब योग्य. आणि चौथा आहे अ आणि ब योग्य. प्रश्न फार सोपा आहे, पण आमच्या एका हुशार विद्यार्थ्याने अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय चूक केली ते मी तुम्हाला सांगतो. प्रश्न फार सोपा आहे, आपला अभ्यास भरपूर झालेला असतो. जसं की आता तुम्हाला मी एक सुरुवातीला बोर्डवरती चार दाखवून संख्येचं वाचन गट करून कशा पद्धतीने करावं, अंकी संख्येच अक्षरी संख्येचं अंकी लेखन करताना कशा पद्धतीने डावीकडून उजवीकडे टप्प्याटप्प्याने जी मोठी संख्या आहे ती अगोदर लिहायची, तिच्या शेजारी लिहायची, नंतर तिच्या शेजारची लहान, तिच्या शेजारची लहान, टप्प्याटप्प्याने अशा पद्धतीने दिलेली अक्षरी संख्या आपण अंकी मांडायची, हे मी तुम्हाला सांगितलं. चालता चालता 100 चा अर्धा पाव पाहून सांगितला, 1000 चा अर्धा पाव पाहून सांगितला. आणखीन आहे त्याच्यामध्ये 1 लक्षचा आहे, 1 कोटीचा आहे, ते तुम्ही काढू शकता. आता या ठिकाणी आपल्याला आमच्या विद्यार्थ्यांनी काय चूक केली अशा प्रश्नामध्ये, प्रश्न वेगळा होता परंतु सेम पर्याय पद्धती अशी होती. अतिशय हुशार विद्यार्थी, पटकन वाचलं, संख्या वाचली 250,000 आणि 250,000 अ मध्ये आहे. त्याने तो अ पाहिलाच नाही, विचार केलाच नाही. आणखीन पुढे काय आहे, इथे 1 आहे की अ आहे, त्याला उत्तर कळालं आणि त्याने पर्याय सुद्धा इथं अ ब प दिले की हे सुद्धा पाहिलं नाही आणि लगेच 1 नंबरचा पर्याय घेऊन टाकला. अशी विद्यार्थी मित्रांनो बाळांनो आपल्याकडनं चूक होता कामा नये, इतका आपण आपले शिक्षक आपल्याला व्यवस्थित शिकवतात. आता आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आशिष हिरेकर साहेब, जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय भास्कर पाटील साहेब यांनी मागच्या वर्षी सुद्धा असा महत्वाकांक्षी आणि अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला. त्या उपक्रमामध्येही माझा छोटासा खारीचा वाटा होता. मी 5 लेक्चर्स त्या मागील वर्षी सुद्धा घेतले होते आणि यावर्षी सुरुवातच माझ्याकडे आली, आमच्या नेवासा तालुक्याकडे आली आणि आमचे आदरणीय गट शिक्षण अधिकारी कराड साहेब म्हटले आपली ओपनिंग बॅटिंग निवड सर तुम्हीच करा. मी म्हटलं काही हरकत नाही,
पण थोडस कालच्या मध्ये आपली पहिली सुरुवात होती, तुमचं आमचं पहिलंच कम्युनिकेशन होतं. आज आपल्याला मला ज्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला द्यायच्या, किती प्रश्न तुम्ही सोडवता याला फारसं महत्व नाही, पण प्रत्येक प्रश्न प्रकार कशा पद्धतीने समजून घेता ही गोष्ट आपल्या दृष्टीने जास्त महत्वाची आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न सोडवताना काय केलं पाहिजे, 250,000, लाखला लक्षला लाख हा सुद्धा पर्याय शब्द आहे हे आपण लक्षात घ्या. 250,000 म्हणजे आपला पहिला पर्याय बरोबर आहे. 200,000 पूर्ण आहे किंवा 200,000 पूर्ण आहे आणि असं एवढ्या भागाचा जर विचार केला तर ती 50,000 संख्या आहे. ही 200,000 आपली पूर्ण झालेली आहे तर वर 50,000 आहे म्हणजे लक्षचा वर लक्षचा अर्धा भाग वरती टाकलेला आहे. 2 पूर्ण वर अर्धा म्हटल्यानंतर 250,000 आणि पुढे शब्द लक्ष सुद्धा दिलेला आहे म्हणून 250,000 हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर क पर्याय आहे 250,000, हा पर्याय मात्र फसवा आहे. 250,000 संख्या लिहिताना ती कशी लिहायला पाहिजे, 2 पूर्ण आणि वर हजाराचा अर्धा म्हणजे 500, म्हणजे ही जी संख्या आहे 250,000 हा जो पर्याय आहे तो अशा पद्धतीने लिहिला जातो. पण अशा पद्धतीने तो वरती लिहिलेला नाही म्हणजे क पर्याय चुकीचा आहे. असं जर आपण प्रश्नाला समजून घेतलं, पर्यायाला समजून घेतलं तर काही गोष्ट अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4 अ आणि ब योग्य. अशा पद्धतीने संख्येचं अक्षरी लेखन, अंकी लेखन, अक्षरी संख्येचं अंकी लेखन कसं करावं, अंकी संख्येचं अक्षरी लेखन कसं करावं, त्यानंतर या अगोदरचा मी चार्ट दिलेला आहे त्यावर आधारित सुद्धा संख्या वाचन लेखनावरच प्रश्न असतात म्हणून तो चार्ट मुद्दा म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलेला आहे. आपण त्याचा सर्वांनी स्क्रीनशॉट काढलेलाच असेल आणि वेळेचं बंधन पाळायला मलाही आवडतं विद्यार्थी मित्रांनो. फक्त एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया आणि थांबूया. पुढचा प्रश्न आहे सोपा घेऊया, आपला वेळ संपत आलेला आहे त्यामुळे, आणि प्रश्न सोपाच आहे आणि तो 5वीच्या पाठ्यपुस्तकाशी निगडीत प्रश्न आहे. बघा 5वीचं गणिताचं पाठ्यपुस्तक. आणि चालता चालता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट सांगतो की आपण वर्षभर शिष्यवृत्तीचा अभ्यास आता करणार आहोत, नवोदय प्रवेश परीक्षेचाही अभ्यास आपण वर्षभर करणार आहोत. परंतु काय होतं, बऱ्याचशा प्रकाशनाची अनेक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपण मार्केटमध्ये उपलब्ध असतात, ती आपण वापरतो. आणि नेमकी हुशार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीच्या बाबतीतला माझा अनुभव आहे असा आहे, फसगत इथे होते, आपलं इयत्ता 5वीचं मराठीचं पाठ्यपुस्तक आपण दुर्लक्षित ठेवतो. आपण वेगवेगळ्या प्रकाशांचे पुस्तकं वापरतो, अनेक प्रकारचे वाक्प्रचार वाचतो, अनेक प्रकारच्या म्हणी वाचतो, अनेक प्रकारचे समानार्थी शब्द वाचतो. परंतु आरटीई ऍक्ट नुसार जेव्हा प्राथमिक शिक्षणाचे 2 टप्पे करण्यात आले, त्या पहिल्या टप्प्यामध्ये 1 ते 5 चे वर्ग करण्यात आले आणि पुढे 6 ते 8 असा पुढचा टप्पा करण्यात आला. तर पहिल्या टप्प्यामध्ये 1 ते 5 आणि त्यानुसारच आताची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ती 5वीच्या वर्गाला गेली. तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला हे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण 1 ते 5वी अधिकृत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकातला जो अभ्यासक्रम आहे, पाठ्यक्रम आहे, तो कशा पद्धतीने अभ्यासलेला आहे त्या अनुषंगाने अनेक प्रश्न विचारले जातात. आणि मग आपण म्हणतो मी एवढे 3-4 प्रकारचे गाईड्स वाचले, मार्गदर्शिका वाचल्या, परंतु मला वाक्प्रचाराचं उत्तर नाही लिहिता आलं, कारण तो वाक्प्रचार असतो आपल्या पाठ्यपुस्तकातला अगदी 1 पासून 5 पर्यंत कुठलाही येऊ शकतो. वाक्प्रचार असेल, समानार्थी शब्द असेल, विरुद्धार्थी शब्द असेल, म्हण असेल, एकवचनी शब्द असेल, अनेकवचनी शब्द असेल. म्हणून पाठ्यपुस्तक कधी दुर्लक्षित ठेवू नका. तर आता आपला शेवटचा प्रश्न आहे 1 अब्ज, लिहून घ्या सगळ्यांनी 1 अब्ज. आणखीन माझ्याकडे याच्यामध्ये 3-4 प्रकारचे प्रश्न होते. 1 अब्ज ही संख्या लिहिताना, 1 अब्ज ही संख्या लिहिताना एकावर किती शून्य द्यावे लागतील, 1 अब्ज ही संख्या लिहिताना एकावर किती शून्य द्यावे लागतील. पहिला पर्याय आहे 10. मी प्रश्न एकदा सावकाश रिपीट करतोय, 1 अब्ज ही संख्या लिहिताना एकावर किती शून्य द्यावे लागतील. दुसरा पर्याय आहे 9, तिसरा पर्याय आहे 7 आणि चौथा पर्याय आहे 8. आता हा काही पाठांतराचा भाग, काहींनी वाचन केलं तर ठीक आहे, इयत्ता 5वीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकामध्ये आता पुस्तकांचे भाग केलेले आहेत. भाग 1 मध्ये
एक एका पानावरती संपूर्ण तक्ता दिलेला आहे. एक लक्ष लिहिताना किती शून्य द्यावेत, एक कोटी लिहिताना किती शून्य द्यावेत, एक अब्ज ही संख्या लिहिताना एकावर एकावर किती शून्य द्यावेत लागतील असा आपला प्रश्न आहे. तो पाचवीच्या पुस्तकामध्ये चार दिलेला आहे. जर नसेल पाठांतर तर काहीच हरकत नाही. आपण आता सुरुवातीला जो तक्ता पाहिला विद्यार्थी मित्रांनो, एक अब्ज आपल्याला लिहायचंय. आता एक अब्ज आपल्याला लिहायचंय म्हटल्यानंतर आपण आपलं उत्तर इथेही सुद्धा तयार करू शकतो. एक अब्ज लिहायचंय, एकावर किती शून्य द्यावे लागतील. एक अब्ज आपण लिहिलंय, कोटीचा जो चार नंबरचा गट क्रमांक आहे तुम्हाला सुरुवातीला दाखवलेला तक्ता असेल तर कोटीच्या घरात काहीच नाही म्हणजे दोन शून्य. त्यानंतर लक्षच्या घरात काही नाही म्हणून दोन शून्य. हजारच्या घरात काहीच नाही म्हणून दोन शून्य. आणि आता शेवटचा जो गट आहे हा अब्जचा गट झाला, हा कोटी, त्याच्यानंतर हा लक्ष, त्याच्यानंतर हा हजार. आणि पुन्हा रिपीट करतोय, तुम्हाला सांगितलं होतं की उजवीकडचा जो एक नंबरचा गट असेल त्यामध्ये एकक दशक शतक अशा तीन घरामध्ये येणाऱ्या संख्या असतात म्हणून तिथले तीन शून्य. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ. बघा, एक अब्ज संख्या तयार करताना आपल्याला एकावरती अशा पद्धतीने नऊ शून्य द्यावे लागलेले आहेत. म्हणजे पाठांतर न करता सुद्धा आपण संख्या प्रश्न नीट वाचला आणि ती संख्या स्वतः तिथे तयार करून टाकली तर आपलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो चुकण्याचं अजिबात कारण नाही. ठीक आहे, वेळेचं आपल्याला बंधन आहे. पुढचा सातवीचा सॉरी आठवीचा तास सुरू होणार आहे. तर आजच्या तासाला विद्यार्थी मित्रांनो दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन कशा पद्धतीने करावं, लेखन कशा पद्धतीने करावं, त्यानंतर एकांकी संख्या, दोनांकी संख्या, तीनांकी संख्या, चारांकी संख्या आणि पाचांकी संख्या, यामध्ये लहान संख्या कोणती, मोठी कोणती, एकूण किती, त्यापैकी सम किती, विषम किती, हेही आपण पाहिलं. त्यानंतर साडे दीड अडीच पावणे याचा वापर संख्या संख्या अक्षरी संख्येचं अंकामध्ये लेखन करताना कशा पद्धतीने करायचं याला अनुषंग या अनुषंगाने काही आपण प्रश्नही पाहिले. शेवटच्या टप्प्यामध्ये चार पाच प्रश्न पाहिले. या ठिकाणी पुनश्च एकदा स्तुत्य अशा उपक्रमाला आदरणीय सीओ साहेब, शिक्षणाधिकारी साहेब, प्रत्येक तालुक्यातले गट शिक्षणाधिकारी साहेब, विस्तार अधिकारी साहेब, केंद्र प्रमुख साहेब आणि सर्वात महत्वाचा घटक आपल्या शाळा पातळीवरचा इयत्ता पाचवीला या विद्यार्थ्यांना शिकवणारे सर्व वर्ग शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच एकमेकाच्या संपर्कात राहून आपल्या प्रशासनानं ठरवलेलं जे उद्दिष्ट आहे ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार करण्यासाठी आपण एकमेकाला सहकार्य करू. धन्यवाद. धन्यवाद सर, अतिशय छान पाठ झाला. उद्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे सगळ्यांनी 6 वाजता बरोबर जॉईन व्हायचं. ओके, थँक्यू सर.